नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे आता परतीच्या पावसाचे अपडेट घेऊन आलेलो आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, यंदा देशासह राज्यात दमदार पाऊस झाला व मागील 2 दिवसातही राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली। दरम्यान 28 सप्टेंबरपासून देशात परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे। तर सर्वात आधी कुठून कोणत्या जिल्ह्यातला पाऊस जाणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे 28 सप्टेंबरपासून देशात परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर कोणता जिल्ह्यातून पाऊस जाणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटसह परतीचा पाऊस बरसेल व त्याचबरोबर सोसाट्याचा वाराही सुटेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। तर मित्रांनो, ही माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक KS होसळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे। व मित्रांनो, परतीच्या पावसाची जीवितहानी वित्तहानी होऊ शकते, त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे। कारण विजेपासून संरक्षण कसे करायचे हे सांगणारा व्हिडिओ देखील होसळेकर यांनी ट्विटमध्ये जोडला आहे। यंदा देशात समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता। त्यानुसार यंदा अपेक्षित पाऊस झाला, त्यामुळे जलसाठ्यात वाढ झाली असली तरी अनेक ठिकाणी पूर परिस्थिती उद्भवली। तर मित्रांनो, महाराष्ट्रात मुंबईसह उपनगरात रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागानं पावसाने चांगले झोडपून काढले। तसेच पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात विदर्भात येथेही पावसाने जोरदार हजेरी लावली, यामुळे अनेक घरांचे इमारतीचे मोठे नुकसान झाले व जागोजागी पाणी साचल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली। परिणामी जनजीवन विस्कळीत झाले, वीज कोसळून मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या। दरम्यान मागील 2 दिवसात मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने रस्ते रेल्वे मार्ग जलमय झाले, नाट्यगृह हॉस्पिटलमध्ये पाणी शिरले अशी परिस्थिती ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसात उद्भवली होती। त्यामुळे परतीच्या पावसामुळे नुकसान होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे। तर मित्रांनो, बघा, महत्त्वाचे म्हणजे मान्सून 28 सप्टेंबरपासून देशात परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे। तर 28 सप्टेंबरपासून देशात परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे। विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट परतीचा पाऊस बरसेल आणि त्याचबरोबर सोसाट्याचा वाराही सुटेल, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। परतीच्या पावसात जीवित व वित्तीय हानी होऊ शकते, त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे। महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, विजेपासून संरक्षण कसे करायचे हे पण त्यांनी ट्विटमध्ये जोडले आहे। यंदा देशात समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता आहे। त्यानुसार यंदा अपेक्षित पाऊस झाला, त्यामुळे जलसाठ्यात वाढ झाली असली तरी अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।